आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहणार आहोत. राजकीय वर्तुळातून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32% मतदान झालेलं आहे. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या निवडणुकीसाठी 81,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. आणि या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र नोटा हा फॅक्टर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, ऋतुजा लटके यांना संधी मिळणार का, याकडेच आता आपलं लक्ष लागलंय. आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, थोड्याच वेळात इथे मतमोजणीला सुरुवात होईल, काय वातावरण आहे? 7:30 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये. सर्व व्यवस्था ही झालेली आहे. गुंजवली महानगरपालिका शाळेच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्णपणे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 81,000 मतदारांनी साधारणपणे 256 मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेले. भाजपने शेवटच्या क्षणी आपला उमेदवार मागे घेतलेला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ऋतुजा रमेश लटके यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने 6-1 अशा पद्धतीचा हा सामना पाहायला मिळू शकतो. 6 अपक्ष उमेदवार हे ऋतुजा रमेश लटके यांच्या विरोधात असतील. आणि साधारणपणे 5 फेऱ्या होणार आहेत. या 5 फेऱ्यांमध्ये 70 टेबल मतमोजणीसाठी तिथे ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येकावरती 1 EVM मशीन असणार आहे आणि लवकरच अर्थात 7:30 वाजता या मतमोजणीला निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात होणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आपण या निकालाचे किंवा जे कल हाती येतात या सगळ्याचे प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतवरती सर्वप्रथम दाखवणार आहोत.